योजना आपण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना भाऊसाहेब खुणकर फडबाग लागवड योजना या योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते किंवा काही शेतकरी ही वैयक्तिक खाजगी लागवडसुद्धा करतात व आपल्या रोपवाटिकेमधून मोठ्या प्रमाणावर रोपांची विक्री केली जाते. आता आपण कृषी अधिकारी साहेब जामनेर यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना रोपांबद्दल माहिती त्यांनी सांगितली. जर शेती करताना कुठल्या रोपांची गरज भासली तर कोणत्या योजनेतून रोपं घ्यायची ते सुद्धा साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे. खूप छान अशी रोपवाटिका ही तालुका कृषी कार्यालयाची आहे. खूप सुंदर अशी रोपं आहेत जेणेकरून आपली फळबाग ही चांगले फळं देईल आणि सकस फळ उत्पादन देईल अशी फळं देणारी झाडं रोपं इथं उपलब्ध आहेत. तरी जे शेतकरी बांधव रोपांची म्हणजे फळांची शेती करू इच्छितात किंवा रोपं लावू इच्छितात त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधून सदर योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले जे फळबाग आहे ती समृद्ध करावी. हो सॉरी हो एकाच झाडावर आपण संकरित झाड म्हणजे कलमीकरण केलेलं आहे ती रोपंसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. कलम पद्धतीने कलम कशी केली जाते डोळा पद्धतीने कलमीकरण केलं जातं. हे रंगपूरची रोपं होती, रंगपूरची आपण रोपं लावलेली होती. त्या रोपांवर नंतर आपल्याकडे जे मातृवृक्ष आहे मोसंबीचे त्या मातृवृक्षांचे डोळे काढून याला आपण डोळा भरलेला आहे आणि वरचे कट करून टाकतो आपण डोळ्या भरल्यानंतर त्याची फांदी. आता हे याला हे फुटवे आल्यानंतर हे मोसंबीचं रोप तयार होईल. आता रोपं आपण तयार केलेली आहेत आंब्याची रोपं. आता यांच्यावर आपण जे मातृवृक्ष आंब्याची केसरचे त्याचे बड्स आणून स्टिक आणून त्याच्यावर आपण कलमीकरण करणार आहे. याच्यामध्ये आंब्याचं म्हणजे कलमीकरण केलेला आंबा आपल्याला उपलब्ध होईल. वडाळीम या व्हरायटीचा आपण नुकतंच आता गुटी कलम केलं आणि त्यांना झाडावरून उतरून विश्रांतीसाठी त्यांना आपण इथे आता ठेवलेलं आहे. डाळिंबाचे रोप आहे, जांभूळ, नंतर कडुलिंबाचे रोप आहे,